उर्मी उर्मी ए बायको ए कुठे आहे तू बायको उर्मी सगळं नीट आहे ना मिलाप पण काय झालं ऐक उर्मी उर्मी काय झालं सगळं नीट आहे ना हा तू सांगितलंस तसं मी माझ्या गँगला बोलवलं घरी आमची मस्ती सुरू असताना अचानक अप्पा आले अप्पा आले अगं पण अप्पा दोन दिवसांनी येणार होते ना हो तेच तर सॉरी यार रियली व्हेरी सॉरी यार प्लीज तुझी काय चूक आहे यार माझी चूक आहे यार म्हणजे मला माझ्या घरची सगळी परिस्थिती माहीत होती तरी मी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्यासारख्या अशा या मनस्वी मुलीला इथे कैदेत आणून ठेवलं यार आय एम रियली व्हेरी सॉरी यार प्लीज असं नको ना बोलू मग काय करू हे सगळं असं होऊन बसलं ना मला काही मार्गच सुचत नाहीये यातून यावर एकच मार्ग आहे कुठे निघालास उर्मी तू बस इथे आता या वेळी ना या सिच्युएशनचा काही एक विचार करू नकोस तू फक्त आराम कर तू आराम कर मी आलो अगं उर्मिला लवकर उठलीस का पण गेले काही दिवस उठवत नव्हतं म्हणालीस ना नाही ठीक आहे उर्मिला अप्पांच्या बोलण्याचा त्रास करून घेऊ नकोस तुला माहितीये ना त्यांना खपत नाही कोणी बाहेरचं छे हो आपल्या माणसांचा करण्यात कसला आलाय त्रास आणि तुम्ही इतकी वर्ष घर सांभाळलं त्याचा तुम्हाला त्रास होतो का नाही पण माझं चुकलं मला अंदाज यायला हवा होता ना की ते केव्हाही येऊ शकतात म्हणून ही शक्यता मी गृहित धरायला हवी होती ग आई तुम्हाला कसं कळणार होतं नाही ग त्यांच्या मागे मी घर कसं सांभाळते घराची शिस्त कशी सांभाळते ते बघायचं असणार त्यांना म्हणून ते आले असाल त्यांना सगळा थिल्लरपणा वाटतो ग आय एम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला उगाच बोलणी खावी लागली मला माहिती आहे मुळात आप्पा माझ्यावर रागवले फक्त मी प्रेग्नंट आहे म्हणून काही बोलत नाहीये तेवढंच करते नको बाई तू आराम कर अहो राहू दे तसंही मला आता कशात तरी मन रमवलंच पाहिजे ना मी ठरवलंय सगळं तक्रार न करता करायचं स्वच्छ मनाने तरच त्या केलेल्याला अर्थ उरतो ना समीर बास यार प्लीज ये ना लवकर मला खरंच खूप आठवण येते अरे तुझी हे बघ आत्ताच तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटतंय ना मला तू प्लीज लवकर ये मला माहित नाही बरं ठीक आहे आत्ता किती वाजलेत रे तिथे बरोबर चल ठेवू फोन बाय लव्ह यू टू आणि तू येतोयस लवकर
बिचारी उर्मी या अशा अवस्थेतही सासऱ्यांचं टेन्शन आहे तिच्या डोक्याला. आय होप सगळं नीट असेल. फोन करू का तिला? करतेच. धन्नो, इथून पुढे मी या घराबाहेरच्या कुणाशीही संबंध ठेवणार नाही. घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. जितका माझा कोंडमारा व्हायचा असेल तो होऊ दे. पण उगाच माझ्यामुळे आणखीन दुसऱ्या कुणाला कशाला त्रास. सॉरी धन्नो, मी नाही बोलू शकत तुझ्याशी. पप्पांना शब्द दिलाय मी आणि मला माहितीये तुम्ही मला नक्की समजून घ्याल. फोन का कट केला असेल? मी काही झालं तर नसेल ना तिथे? धनश्रीचा फोन येऊन गेला सकाळी. घाबरू नका, मी नाही उचलला फोन. आपल्या घरातलं काहीही बाहेर गेलं नाहीये. आपण त्यांचे असे सारखे फोन येत राहिले तर त्यांच्याशी न बोलता राहणं मला शक्य नाहीये. फारच जवळच्या मैत्रिणी आहेत ना माझ्या, त्यामुळे हा माझा फोन तुमच्याकडे ठेवा. अगं पण ते काय करणार तुझा फोन ठेवून? या अशा अवस्थेत तुझ्याकडे फोन असायला पाहिजे ना. सुमित्रा. नाही, मला कशाला हवाय फोन? ना मी आता घराबाहेर पडणारे, ना घराबाहेरच्या कुणाशीही संबंध ठेवणारे, त्यामुळे राहू दे. घ्या हा फोन. आम्ही तुमच्याकडे मागितलेला नाही. तुम्ही आपणहून आम्हाला देता हे ध्यानात ठेवा. हो, आई आहेत ना साक्षीला, मी स्वतःहून देते फोन. क्या